नमस्कार, महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आहे. माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला 2 वर्ष झाल्यानंतर भेटतो आहोत. याआधी मी युक्रेन युद्धावरती बरेच व्हिडिओज केले होते. मला असं वाटलं की 2 वर्ष युद्धाला झाल्यानंतर आता युद्ध कुठल्या स्थितीत आहे, त्याचं पुढे काय होणार आहे, दोन्ही पक्षांची परिस्थिती काय आहे याबद्दल थोडंसं बोलावं, आणि अर्थात या युद्धाचा भारतावरती काय परिणाम झाला आणि पुढे काय परिणाम होणार आहे याबद्दलही आपण थोडंसं बोलू. आजची परिस्थिती अशी आहे की युक्रेन अजून हरत नाही आहे आणि रशिया अजून जिंकत नाही आहे. मागे मी म्हटल्याप्रमाणे रशिया ही एक महासत्ता होती. 2 वर्ष रशियासारख्या महासत्तेला युक्रेनसारख्या एका लहानशा, जो रशियाच्या 1/25 आहे इतका लहान, म्हणजे रशिया एवढा प्रचंड मोठा आहे युक्रेनपेक्षा, एवढ्या छोट्या सरकारला आणि प्रांताला हरवता येत नाही. म्हणजे एका अर्थाने ह्या रशियन महासत्तेचा पराभवच आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु 2 वर्षात अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. आता त्या कशा बदलल्या ते सांगतो. रशियाने खरं म्हणजे हे युद्धाला 2 वर्ष झाली हे फसवं विधान आहे. हे युद्ध 2014 साली सुरू झालं होतं, जेव्हा रशियाने युक्रेनचा क्राइमिया म्हणून जो प्रांत होता तो गिळंकृत केला होता. काळ्या समुद्रामध्ये युक्रेनचा जो प्रांत होता क्राइमिया, जिथे सेवास्टोपोल नावाचं त्यांचं प्रसिद्ध बंदर होतं, जिथे रशियाची नौदलाची प्रमुख जहाजं ठेवलेली आहेत, ते रशियाने एका दिवशी कॅप्चर केलं, सैन्य पाठवून युक्रेनला तिथलं हाकलून लावलं. तेव्हापासून खरं म्हणजे या युद्धाला सुरुवात झाली. परंतु प्रत्यक्ष युक्रेनवरची पुढची चढाई रशियाने 24 फेब्रुवारी 2022 साली केली. कोविड तेव्हा आटपत आलेला होता आणि रशियाने युक्रेनवरती ती चढाई केली होती. सुरुवातीला युक्रेनची सेना मागे हटली, परंतु अमेरिका आणि नाटो या दोन्हीनी युक्रेनला मदत करण्याचं ठरवलं आणि रशियाचा जो पुढचा प्रवास आहे तो थांबवण्याचं त्यांनी ठरवलं. आणि तेव्हापासून युक्रेनला अप्रतिहत मदत अमेरिका आणि नाटो करत आलेले आहेत. ती मदत अर्थात दारुगोळा आणि काही मेडिकल मदत आणि शस्त्रास्त्र या पद्धतीची आहे. ती मदत युक्रेनचे लोक घेतात आणि लढतात मात्र युक्रेनचेच लोक, कारण या कुठल्याही देशांनी आपले सैनिक लढायला पाठवलेले नाही आहेत. त्याबाबतीत त्या देशांचं म्हणणं क्लिअर आहे की आमची माणसं तिथे लढणार नाहीत, आम्ही पैसे देऊ, आम्ही शस्त्रास्त्र देऊ, आम्ही ट्रेनिंग देऊ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकालची नवीन शस्त्रास्त्र दिली तरी त्याचं ट्रेनिंग दिल्याखेरीज ती वापरता येत नाहीत. त्यामुळे आजसुद्धा अमेरिका आणि नाटोमध्ये जवळजवळ 30 ते 35 ठिकाणी युक्रेनच्या सैनिकांचं ट्रेनिंग चालू आहे. परंतु युक्रेन हा एक लहान देश आहे आणि आजपर्यंत तोफा, दारुगोळा, विमानं, नंतर मिसाईल, ती रणगाड्यांवर हल्ला करायचे नवीन मिसाईल जी अमेरिकेने दिली होती जॅव्हलिन म्हणून, ती मिसाईल याचा प्रचंड वापर युक्रेनच्या सैनिकांनी या लढाईत केला. तो वापर करून रशियाच्या सैन्याला बरेचसे त्यांनी हादरे दिले. आणि अमेरिकेने एका बाजूनी, अमेरिका आणि नाटो दोघांनी रशियावरती निर्बंध घातले होते, आर्थिक निर्बंध घातले होते. सुरुवातीला त्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाला त्रास झाला, परंतु लोकांचा स्वार्थ हा इतका महत्त्वाचा असतो की त्या निर्बंधांचं पालन पुढे पुढे कोणीच करेनासं झालं. कितीतरी नवीन नवीन गोष्टी उजाडत आलेल्या आहेत की तेल भरायचं रशियन जहाजामध्ये आणि जहाजामध्ये जी जहाजाची लोकेशन ठरवणारी यंत्रणा असते तीच करप्ट करून ठेवायची, म्हणजे हे तेल कुठनं आलं हे इतरांना कळू नये. ही एक सोपी युक्ती इराणच्या बाबतीतही वापरली, रशियाच्या बाबतीतही वापरली, आणि ते तेल अर्थातच खूप स्वस्त भावात मिळतं. भारतासारख्या देशांनीसुद्धा आपल्या प्रजेला स्वस्त तेल मिळावं याकरता रशियाकडनं तेल घेतलेलं आहे, आणि त्याबद्दल अमेरिका आणि नाटो देशांनी भारतावरती आगपाखडसुद्धा केलेली आहे. आपल्याला माहिती असेल, परवाच आपले परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी म्युनिकच्या एका कॉन्फरन्समध्ये सांगितलं की भारताने हे तेल घेतलं कारण भारताकडे चॉईसेस होते आणि कुठल्याही स्मार्ट देशाकडे चॉईस असला पाहिजे, एकच मार्गाने जायचं असं नसलं पाहिजे. आपल्या लोकांचं भलं करण्याकरता वेगळ्या वेगळ्या मार्गानेसुद्धा जाण्याची क्षमता आपल्याला पाहिजे. अर्थात त्यांनी हे पण सांगितलं की भारताने जेवढं तेल घेतलं त्याच्या कितीतरी पट तेल युरोपियन देशांनीसुद्धा घेतलं. आणि गंमत म्हणजे भारताने हे जे तेल घेतलं ते कच्चं तेल घेतलं रशियातनं, ते रिफाईन करून भारताने पुन्हा युरोपलासुद्धा ते विकलेलं आहे. त्यामुळे याच्यात भारताचा सर्वंकष फायदा झाला. भारताचा दुसराही फायदा या युद्धामुळे झाला की युक्रेन हा पाश्चात्य जगाचा आणि आफ्रिकेतल्या देशांमधला लोकांचा मोठा गव्हाचा पुरवठादार देश होता. आता युक्रेनचा गहू बंद पडल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचा गहूसुद्धा आपल्याला लोकांना पुरवठ्याला देता आला.
शिवाय भारताने मेडिसिन्सची मदत केली, जगाला मदत केली, त्यामुळे जगाने भारताचे त्याबद्दल उपकारही मानलेले आहेत. परंतु हे सगळं जरी झालं असलं तरी आजतागायत जो खर्च अमेरिका आणि नेटो देशांनी युक्रेनच्या युद्धात युक्रेनच्या बाजूनी केला आहे तो काहीतरी विलक्षण जास्त आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत 44 अब्ज डॉलर्स एवढी मदत युक्रेनला केलेली आहे आणि नेटोच्या देशांनी 35 अब्ज डॉलर एवढी मदत केलेली आहे. आणि अजून त्यांना मदत हवीच आहे कारण आता सगळा दारुगोळा संपलेला आहे. आज तर परिस्थिती अशी झाली आहे, म्हणजे आत्ताच युद्धाचा आढावा जेव्हा घेण्यात आला तेव्हा आता परिस्थिती अशी झाली आहे, 1 कोटीवर युक्रेनची लोकं देश सोडून परागंडा झालेली आहेत, निर्वासित झालेली आहेत, कारण त्यांच्या देशावर आक्रमणच झालेलं आहे. रशियावरती तसं आक्रमण झालेलं नाही हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, कारण रशियाच्या अंतर्भागात आक्रमण करू शकेल अशी शस्त्रास्त्र अमेरिका आणि नेटो देशांनी युक्रेनला दिलेली नाही आहेत. कारण त्यांना भीती आहे की रशियाच्या अंतर्भागात जर हल्ला झाला तर रशिया कदाचित युद्धाची व्याप्ती युरोपपर्यंत वाढवेल आणि तिसरं विश्वयुद्धच कदाचित सुरू होईल. अर्थात यामुळे झालं आहे काय की रशियाला प्रत्यक्ष झळ युद्धाची बसत नाही आहे. आणि आता तर मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व देशांनी, चीन, भारत आणि इतर देशांनी रशियाची मांडवली केल्यामुळे या निर्बंधांचाही रशियावर फारसा परिणाम होत नाही. इनफॅक्ट रशियन इकॉनॉमी थोडीशी आता सुधारलेली आहे. पहिल्या वर्षी 2% त्यांचा GDP खाली गेला होता, आज तो GDP थोडासा पुन्हा वरती यायला लागलेला आहे. कारण काही झालं तरी तेलाचा पुरवठादार तर रशिया मोठा देश आहेच, तेल विकून ते पैसे कमवू शकतात. पुन्हा रशियाची लोकसंख्या युक्रेनच्या लोकसंख्येपेक्षा 5 पटीहून जास्त आहे, त्यामुळे सैनिक बळसुद्धा रशिया जास्ती उभारू शकतं. शिवाय त्यांच्या दारुगोळ्याच्या फॅक्टऱ्या रात्रंदिवस चालवून त्यांनी इतका दारुगोळा आता निर्माण केला आहे की आज युद्धाच्या भूमीवरती असं सांगितलं जातं की रशियाच्या 10 दारुगोळ्यांच्या मागे युक्रेनकडे फक्त एकच दारुगोळा आहे. म्हणजे एकच तोफेचा गोळा जर युक्रेनकडे असला तर रशियाकडे 10 आहेत. आणि ह्याचं प्रत्यंतर आत्ताच 3 आठवड्यापूर्वी अद्वैविका या गावाच्या बद्दल झालेली जी लढाई झाली ती लढाई युक्रेन हरलं आणि रशियाने तिथनं युक्रेनियन सैनिकांना हाकलून लावलेलं आहे. हे अद्वैविका हे गाव जे आहे हे तसं पाहिलं तर पनवेलच्या 1/3 आहे, छोटंसं गाव आहे, तिथली सगळी गावं छोटीच आहे. तिथे खूप मोठ्या कोळशाचा एक प्लांट होता, कोकचा कारखाना ज्याला म्हणतात, म्हणजे कोळसा तिथे, तो डॉनबास जो भाग आहे युक्रेनचा तिथे कोळशाच्या मुळात खाणीच आहेत. तर तो कोळसा प्रोसेस करून वरती काढायचा याचा कारखाना होता, त्या कारखान्यावरती रशियाने कब्जा केलेला आहे. युक्रेनचा आत्ता रशियाने जवळजवळ 18% भूभाग रशियाच्या ताब्यात आहे. आणि युद्धाच्या रशियाचा जेव्हा युद्धावरती जास्त कंट्रोल होता तेव्हा तर रशियाने 27% भूभाग घेतला होता, मग युक्रेनने त्यातला 1/2 जास्ती भूभाग परत घेतला, अशी परिस्थिती झालेली आहे. परंतु आज मितीला जर आपण पाहिलं तर युक्रेनचे जे तेव्हा जनरल होते त्यांना 8 फेब्रुवारीला जनरल व्हॅलेरी झाल्युझ्नाई ह्या जनरलना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या पदावरनं काढून टाकलं. कारण त्या जनरलनी मला वाटतं स्पष्ट सांगितलं होतं की ही लढाई जर जिंकायची असली तर आम्हाला खूप जास्त दारुगोळा पाहिजे आणि मला 5 लाख सैनिक पाहिजे. आता पंचायत अशी आहे की जास्ती दारुगोळा देणार कोण तर अमेरिका आणि युरोप. आज परिस्थिती अशी आहे की अमेरिकेच्या फॅक्टऱ्यांमध्ये सुद्धा आत्ता त्यांना देण्याइतका दारुगोळा नाही आहे. पुन्हा अमेरिकेचा बराचसा दारुगोळा अमेरिकेला इस्रायलकरता खर्च करायला लागला, कारण हमास इस्रायलचं युद्ध 7 ऑक्टोबरला सुरू झालं आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातही अमेरिका त्यांना मदत करते. पुन्हा युरोपची परिस्थिती, अर्थव्यवस्था अत्यंत मंदीमध्ये चाललेली आहे. जर्मनी आणि इंग्लंडनी मंदी जाहीर केलेली आहे, फ्रान्सही लवकरच मंदी जाहीर करेल असं म्हटलं जातं आणि काहीच महिन्यामध्ये अमेरिकेतसुद्धा मंदी येण्याची शक्यता आहे. म्हणजे घरात मंदी येत असताना आणखीन युक्रेनचं लोढणं गळ्यात घ्यायला आता अमेरिकन प्रजासुद्धा तयार नाही आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी तर निवडणुकीच्या आपल्या निवडणूक पूर्व भाषणामध्येच सांगितलेलं आहे, मी राज्यावर आलो तर युक्रेनची मदत शून्य करून टाकणारे, नेटोची मदत शून्य करणारे, त्यांनी आपापलं आता संरक्षण करावं, अमेरिकेच्या भरोश्यावरती राहू नये. कारण अमेरिकेतच पंचायत झालेली आहे आणि ती गोष्ट खरीच आहे. आजच्या मितीला अमेरिकेची पंचायतच झालेली आहे. बरं, दुसरं, त्या जनरलनी 5 लाख सैन्य मागितलं होतं, आता हे आणणार कुठनं सैन्य? अर्थात युक्रेनचे जे निर्वासित पळून गेले त्यांच्यामधनं ते सैन्य उभं करायचं. त्याला झेलेन्स्कीचा विरोध होता की असं सैन्य तयार केलं तर लोकांचं मत आपल्याविरुद्ध जातं. खरं म्हणजे या जनरलला हाकलून देण्याच्या वेळेला जनमताची चाचणी घेतली तर जनरलला 88% लोकांनी पसंती दाखवली होती आणि झेलेन्स्कीला फक्त 62% लोकांनी पसंती दाखवली होती. याचा अर्थ झेलेन्स्कीला भीती वाटायला लागली होती की हा जनरलच कदाचित आता ताब्यात घेईल राष्ट्राध्यक्षपद, म्हणून त्याला काढून टाकलं आणि ओलेक्झांडर सिरिन्स्की नावाचा नवीन जनरल त्यांनी तिथे आणलेला आहे.
पण या जनरलनी सांगितलं की ही लढाई जर आपल्याला जिंकायची असली तर मला या या गोष्टी पाहिजेत, नाही तर मला ही लढाई जिंकता येणार नाही. आणि आज परिस्थिती खरोखरच तशी झालेली आहे. या उन्हाळ्यामध्ये जून ते ऑगस्टमध्ये असं ठरलं होतं की युक्रेनच्या सैनिकांनी प्रतिचढाई करून रशियन सैनिकांना मागे लुटायचं. ती प्रतिचढाई तर यशस्वीच ठरली, उलट रशियन सैन्य आणखीन पुढे आलं आणि युक्रेनचे अनेक थोडे लचके तोडले गेले. युक्रेनची महत्त्वाच्या जागा झापोरिझिया इथे सर्वात मोठं आण्विक ऊर्जा स्टेशन आहे, डॉनबास संबंध रिजन आहे त्यांचा, आणि इतर जी काय टाऊन आहे, क्राइमिया गेलेलाच आहे, ओडेसा बंदरावरती सारखे हल्ले होतात त्यामुळे ओडेसा बंदर वापरता येत नाही. आर्थिकदृष्ट्या युक्रेन अतिशय वाईट परिस्थितीत पोहोचलेला आहे. आता हे चालवायचं कसं? बरं, हे युद्ध थांबवणार तरी कसं? इकडे पुटिननी पण एकदा जाहीर केलं की मलाही आता हे युद्ध थांबवायचं आहे, पण पुटिनचं म्हणणं असं आहे हे युद्ध मी जिंकणारा म्हणून थांबवणार आहे. म्हणजे त्याला व्हिक्टर्स ट्रीटी म्हणतात किंवा व्हिक्टर्स पीस निगोशिएटिव्ह म्हणतात. म्हणजे जिंकणाऱ्यांनी दिलेली शांततेची ऑफर ती काय असणार आहे की आम्ही जे भाग घेतले ते आमच्याचकडे राहतील, उरलेल्या युक्रेननी स्वतःचं काय ते बघून घ्यावं, ते युक्रेनला मान्य होणार नाही, मग लढलोच कशाला, हे सगळं चाललं होतं तर लढायचीच गरज नव्हती, असा हा तिढा आहे. आणि रशिया आजच्या परिस्थितीत तरी युक्रेनशी अजून वर्षभर लढू शकेल. आणि अमेरिकेने असं जाहीर केलं आहे की 2025 आम्ही त्यांना भरपूर दारुगोळा देऊ शकू. 2025 काढणार कसा वेळ? आज आपण 24 सुरुवातीला आहोत, अजून एक अख्खा 10 तरी कमीत कमी जायचे आहेत. 10 तग धरू शकतील. आणि रशियाकडे काही कमी नाही आहे, रशियाकडे तर सैनिकही आहेत, दारुगोळाही आहे, लढण्याची जिद्द पण आहे. एकच मार्ग होता आणि तो अजूनही शिल्लक आहे की अमेरिकेच्या F-16 विमानावरती युक्रेनच्या पायलटना ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे. अमेरिकेने जर त्यांना परमिशन दिली तर F-16 विमानं ही रशियात बॉम्बफेक करू शकतात. उद्या लक्ष विचार करा की समजा मॉस्कोवरती F-16 3-4 मिसाईल डागली आणि मॉस्कोतल्या लोकांना जर त्याची झळ बसली तर मात्र जनमत हे पुटिनच्या अतिशय विरोधात जाईल आणि पुटिनला तह करायला जनमत भाग पाडू शकतं. कारण लक्षात ठेवा, या मार्चमध्ये पुटिनलासुद्धा निवडणुकीला सामोरं जायचं आहे. रशियामधल्या निवडणुका या फारसत असतात. पुटिनचा जो विरोधी होता नवलनी म्हणून त्याला जेलमध्येच मारून टाकलं. त्याच्या मुलांनी स्पष्ट आरोप केला आहे की माझ्या वडिलांना जेलमध्ये यांनी मारून टाकलेलं आहे. तर रशियातली निवडणूक म्हणजे काय, पुटिन निवडणूक हारेल असं नाही, पण उद्या जर रशियात प्रत्यक्ष हल्ले झाले आणि मला असं वाटतं की अमेरिका आत्ता जरी नाही म्हणत असली तरी कुठेतरी एखाद दुसरा मेजर हल्ला रशियात करायला युक्रेनला अमेरिका परमिशन देऊ शकते. तसं जर झालं तर युद्धाचं पारडं एकदम वेगळीकडे झुकतं. तसं जर नाही झालं तर मात्र युक्रेनला अपमानास्पद अटींवरती तह करावाच लागेल. याहून जास्ती युक्रेन तग धरू शकेल असं वाटत नाही. त्या देशात परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. देशातले 50%+ अधिक नागरिक, स्त्रिया आणि मुलं तर परागंधात झालेली आहेत निर्वासित म्हणून. आणि कोणीही निर्वासितांना घेतलं ना तरी फार काळ ठेवून घेत नाही हो. पाहुणा आपण म्हणतात ना की 4 झाले की पाहुण्याला वास यायला लागतो, तसं सगळीकडेच झालेलं आहे. त्यामुळे लोकांची इच्छा आहे आता तुम्ही तुमच्या देशात परत जा, पण हे युद्ध थांबतच नाही आहे. युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा रशियन जनरल्सनी पुटिनला सांगितलं होतं 2 युद्ध उरकून टाकू. आज 2 झाली आहेत, युद्ध उरकून टाकलं गेलेलं नाही आहे. रशियाला झगडायला लागतं आहे अजूनसुद्धा. या युद्धाने भारताचा मगाशी सांगितला तसा हा फायदा झालेलाच आहे. स्वस्त तेल आपल्याला मिळालं, आपल्या गव्हाला बाहेर भाव मिळाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींनी, आपले पंतप्रधान, त्यांनी पुटिनला जो सल्ला दिला की ही वेळ युद्धाची नाही आहे, ही वेळ प्रश्न सामोपचारांनी बोलून सोडवण्याची आहे, तो सल्ला सगळ्या जगाला लक्षात आला की अत्यंत शहाणपणाचा सल्ला आहे. आणि झेलेन्स्कीनी पण एका ठिकाणी सांगितलं की हे युद्ध जर थांबवायचं असलं तर नरेंद्र मोदीच ते थांबवू शकतील. यास्तव त्यांनी नरेंद्र मोदींना साकडंसुद्धा घातलेलं आहे की तुम्ही आता हे युद्ध थांबवायचं, काहीतरी बघा. बघू मोदींचा करिश्मा तिथे चालतो का. सध्या तर मोदी स्वतःच 2024 निवडणुकीकरता तयारी त्यांची चालू आहे, तर ते काही आता युक्रेनमध्ये आपलं डोकं घालतील असं वाटत नाही. परंतु आपल्या निवडणुका पूर्ण झाल्या की मग मात्र, आणि मोदी पुन्हा सत्तेवर आले की मग मात्र मोदी कदाचित हे युद्ध थांबवण्याकरता काहीतरी झपाट्याने हालचाली करू शकतील असं वाटतं. कारण या युद्धाने आपला जसा फायदा झाला तसाच चीनचासुद्धा फायदा झालेला आहे. कारण चीनलासुद्धा रशियन तेल स्वस्तात मिळालं. रशिया आता चीनचा अंकित देश बनतो की काय अशी परिस्थिती व्हायला लागली. कारण सुरुवातीला जेव्हा रशियन रणगाड्यांवरती ड्रोनचे हल्ले झाले तेव्हा रशियाच्याही लक्षात आलं आणि रशियाने तातडीने ड्रोन निर्माण करायला सुरुवात केली, ड्रोन विकत घ्यायला सुरुवात केली. आज रशिया, चीन आणि इराण दोन्हीकडनं ड्रोन विकत घेतो आहे. आणि युक्रेनचा ड्रोन युद्धातसुद्धा रशियाने पराभव केलेला आहे. आणि आता रशिया
रशियाचे ड्रोन युक्रेनवरती हल्ला करतायत. आणि मागे मी एकदा आपल्याला सांगितलं होतं, हे युद्ध जिंकलं किंवा हरलं तरी युक्रेनची पुनर्बांधणी करायकरता जे कोट्यावधी डॉलर्स लागणार आहेत ते कोण देणार आहेत याच्यावरती सगळेजण आत्ता गपचूप आहेत. त्या देशाला गेल्या शतकामध्ये ढकलून दिलेलं आहे आर्थिकदृष्ट्या, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या. त्यातनं ते काही लवकर वर येतील असं आत्ता तरी अजिबात वाटत नाही. बघूया पुढे काय होतं ते, कारण हे युद्ध जे आहे ते अजून कोणीच सांगू शकत नाही की नक्क कुठल्या बाजूला जात आहे. आत्ता असं सांगण्यात येतं आहे की युक्रेन जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत सैन्य उभारू शकेल. आणि एक गोष्ट कोणी आपल्याला सांगत नाही आहे, युक्रेनच्या सैनिकांचं सरासरी वय 43 वर्ष आहे, म्हणजे सगळे 40 पुढचे सैनिक आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतो ते. रशियातले सैनिक सगळे तरुण रक्त रशियांनी त्यात ओतलेलं आहे. सैनिक हा जितका तरुण असतो तितकी त्याची कार्यक्षमता जास्ती असते, तितकी त्याची आक्रमकता जास्त असते. 43 वर्षाची माणसं तेवढ्या आक्रमकतेने लढाई करू शकत नाहीत. आणि जर रशियाला खरोखर हलवायचं असलं तर युक्रेनला दारुगोळा आणि सैनिक खूप अधिक प्रमाणात लागणार आहेत. ती जर मिळाली नाहीत तर मात्र त्या देशाचं कठीण आहे. इथे मी आत्ता हा व्हिडिओ थांबवतो, कारण आता याच्या पुढचं प्रेडिक्शन ज्याला म्हणतात ते करण्याकरता पुरेशी माहिती अजून आपल्याकडे आलेली नाही आहे. पुन्हा पुटिनचं निवडणूक आहे, मोदींची निवडणूक आहे, त्याच्यानंतर आणि अर्थात बायडन यांची पण निवडणूक पुढच्या वर्षी यावर्षीच नोव्हेंबरमध्ये व्हायची आहे, त्यामुळे तिथेही सगळा गोंधळच चाललेला आहे. तेव्हा जग एका अस्थिर परिस्थितीत आहे, त्याचं पुढे काय होतं ते आपण बघूच या. आणि नेहमी आपण करतो तसं काही थोड्या प्रश्नांना उत्तर देण्याचं माझी इच्छा आहे. तर 1-2-3 प्रश्न मी जे विचारले होते त्यातले निवडलेत आम्ही. एक तेजस सवाई यांनी विचारलं आहे की सर, तुमच्या ज्ञानातील समुद्रातून तुम्ही जी माहिती पुरवता ती खूपच उल्लेखनीय. अरे हे फारच काव्यात्मक झालं, धन्यवाद तेजसजी. माझा प्रश्न असा आहे की जर युद्धापूर्वी युक्रेन 100% असेल तर त्यातील साधारण किती टक्के भाग हा रशियाच्या ताब्यात आला आहे? आणि तोच प्रश्न इस्रायल हमासबाबतही आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युद्ध जेव्हा सुरू झालं मार्चमध्ये तेव्हा क्राइमिया रशियाने ऑलरेडी घेतला होता, तो 7% युक्रेनचा भाग होता. त्याच्यानंतर मार्च 2022 म्हणजे युद्धाच्या नंतर 2 वर्षांनी रशियाकडे 1 वर्षाने रशियाकडे साधारण 27% युक्रेनचा भूभाग आलेला होता. मग युक्रेननी प्रतिचढाई करून गेल्या वर्षभरामध्ये त्यातला 9% भूभाग स्वतःकडे परत घेतला, तर आज मितीला 18% भूभाग युक्रेनचा रशियाकडे आहे. इस्रायल आणि हमासच्या बाबतीत गाझापट्टी ही इस्रायलकडे असली तरी त्यांनी ती कधीच परत देऊन टाकली होती, त्यामुळे आज मितीला हमास किंवा कुठल्याही पॅलेस्टिनी नागरिकाचा इस्रायली भूमीवरती काहीही हक्क नाही आहे. हक्क म्हणण्यापेक्षा इस्रायली भूमी त्यांच्यापासून मुक्त आहे, उलट गाझातनंही त्यांना हकलून द्यावं आणि तिथे थर्ड पार्टी गव्हर्नमेंट आणावी असा इस्रायलचा सध्या प्रयत्न आहे. अनिल देशपांडे विचारतात, नेने सर नमस्कार, तिबेटची बफर स्टेट म्हणून पुनर्स्थापना होण्याची कितपत शक्यता आहे? बफर स्टेट म्हणजे काय असतं की दोन प्रबळ जर राष्ट्र असली त्यांच्यात एकमेकात युद्ध होऊ नये म्हणून त्यांच्या मधल्या राष्ट्राला बफर स्टेट म्हणतात. बफर स्टेट म्हणजे दोन्ही बाजूचे शॉक त्या देशांनी सहन करायचे असतात पण त्या देशांची डायरेक्ट लढाई होत नाही. तर इंग्रजांनी अत्यंत काळजीपूर्वक तिबेटची बफर स्टेट म्हणून योजना केली होती, तिबेटला मान्यता दिली होती. चीन आणि इंग्रजांचा भारत याच्यामध्ये तिबेटची स्थापना होती. पंडित नेहरूंच्या अत्यंत चुकीच्या धोरणामुळे आणि देशघातक धोरणामुळे पंडित नेहरूंनी तिबेटवरती पाणी सोडलं आणि माऊ त्सेतुंगला तिबेटचा घास सुखासुखी खाऊ दिला. तेव्हापासून तिबेट हा एक आपलं ज्याला हिंदीमध्ये दुखती रग म्हणतात तशी होऊन बसलेली आहे. त्याची पुनर्स्थापना करायची असली तर चीनला खूप जास्त प्रमाणामध्ये दुर्बळ करायला लागेल. आज तरी चीन इतक्या प्रमाणात लवकर दुर्बळ होईल असं वाटत नाही आहे, पण पुढे काय होतं कोणी सांगावं, कारण चीनची अर्थव्यवस्था रोज बातम्या येतात की अनेक अनेक गाळात चालली आहे. जर ती गाळात गेलेल्या अर्थव्यवस्थेने चीनच जर फुटायला लागला तर मात्र तिबेट स्वतःचं स्वातंत्र्य परत मिळवू शकेल, आणि तसं जर मिळवायचं असलं तर भारत त्याला डेफिनेटली मदत करू शकेल. तेव्हा चीन दुर्बळ होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. संदीप व्यवहार यांनी विचारलं आहे, ज्या देशांचे डेटा हॅक झाले ते सर्व देश मिळून चीनवर काही कार्यवाही करू शकत नाहीत का? मला असं वाटतं की सर्व देशांना तर असं काही करता येत नाही, पण निश्चितपणे अमेरिका, भारत आणि युरोपातले पुढारलेले देश हे निश्चितच अशी कारवाई करू शकतात. मागे मी म्हटलं तसं भारत आणि पाकिस्तानवरती आणि चीनवरती तर अशा कारवाया केलेल्या आहेतच. मला असे आणखीन प्रश्न त्या व्हिडिओ संबंधात आले होते की जर हे लोक आपल्याकडे हॅकिंग करतात तर आपण त्यांच्याकडे हॅकिंग करत नाही का? आपणही भरपूर हॅकिंग करतो, आपल्याकडेही हॅकर्स चांगल्या पद्धतीचे चांगल्या शक्तीचे आहेत, फक्त या गोष्टी आपण प्रसिद्ध होऊ देत नाहीत. त्यामुळे लोकांना हे सांगायचं नसतं, हे जरी विजय मिळवले तरी सांगायचे नसतात. आज मी तिलासुद्धा हे प्रयत्न नक्कीच चालू असणार, कधी यांना यश येतं कधी त्यांना अडवण्यात चीनला यश येतं. याप्रमाणे ही लढाई
थोडीशी पडद्या आड असल्यामुळे समोर येत नाही पण चालू नक्कीच असते. तेव्हा आपले हॅकर्स नुसते बसून आहेत असं समजू नका, आपले हॅकर्ससुद्धा हा उद्योग करतातच आहेत. असो, आपल्या प्रश्नांबद्दल धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर अजून दाबलं नसतं तर ते दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ आले की लगेच आपल्यापर्यंत त्याची आम्ही लिंक आणि बातमी देऊ शकू. नमस्कार आणि धन्यवाद.